सततचा बळगा आपण गेले काही दिवस सातत्याने बघतो आहोत आणि त्याचीच पुढची बातमी आहे ईडीच्या झटक्याची ही बातमी असं म्हणायला हवं। सरनाईक कुटुंबियांनंतर आता प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले हे देखील ईडीच्या रडारवर आहेत। शुक्रवारी अविनाश भोसलेंची ईडीने कसून चौकशी केली। सकाळी 10 वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू झालेली होती, तब्बल 8 तास त्यांची चौकशी झाल्याची माहिती मिळते। फेमा कायदे अंतर्गत चौकशी करण्यात आली। एबीआई या कंपनीच्या खात्यात विदेशातून 500 कोटी कुठून आले याबाबत ही चौकशी करण्यात आली। हे पैसे का आले कुठून आले याबाबत विचारणा करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। नहीं पण सर सर चौकशी कशाला? अविनाश भोसले यांची आपण माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। अविनाश भोसले बांधकाम व्यावसायिक आहेत पुण्यातले, हे तर सगळ्यांना माहितीच आहे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत ते। कोण आहेत अविनाश भोसले आपण बघतोय, पुण्यात रिअल इस्टेट किंग म्हणून त्यांची ओळख आहे। कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत। पुण्याच्या बाणेरमध्ये भोसलेंचा व्हाईट हाऊस पॅलेस आहे। काँग्रेस नेते विश्वजित कदम अविनाश भोसलेंचे जावई आहेत। ठाकरेंच्या एरियल फोटोग्राफीसाठी भोसलेंचं हेलिकॉप्टर वापरलं गेलं होतं।